सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 125 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता सगळे भज्यांवर ताव मारत होते आणि राहुल किचनमध्ये गेला आणि कोमल म्हणाली, राहुल कशी झाली आहेत भजी? मग तो म्हणाला, अगं मी खाल्ली कुठं अजून, या भूतांचं आधी पोट भरू दे, स्पेशली त्या हावरट चैतन्यचं. गधडा किती खातो. अहो असं कसं बोलताय, आपल्या घरचे पाहुणे आहेत ते. राहुल म्हणाला, कोमल आता बोललीस पण पुन्हा नको असं बोलूस. का, काय चुकलं माझं? तिनं काहीसं घाबरून विचारलं. अगं त्यांना पाहुणे नको म्हणूस, हे त्यांचंच घर आहे, कळलं? आमच्या सर्वांसाठी आम्हा सगळ्यांची घरं स्वतःचीच घरं आहेत, परका पाहुणा कोणी नाही. पण आता तुम्हा बायकांची नव्याने एंट्री झाली ना, म्हणून थोडंसं संकोचतात. आणि ती हसून म्हणाली, ओके ठेवीन लक्षात. असं म्हणून तिनं एक गरम गरम भजा त्याच्या तोंडात घातला. अगं अगं खाईन मी त्यांच्यासोबत. खा ना, मी कुठं नाही म्हणाले, पण आज रंग तर नाही लावू शकत मी पहिला तुम्हाला, निदान भजी तरी पहिला चारू द्या. आणि राहुल म्हणाला, अरे च्छा असं पण असतं का? मग काय, आता आपलं लग्न झालं की नाही मग आपला हक्क आहे एकमेकांवर. अगं ते पिक्चर आणि टी व्ही सिरियलमध्ये असतं. नाही, खऱ्या आयुष्यात पण असंच असतं. थांब, अर्जुनला विचारून येतो. नको नको, जुजू मला चिडवतील. बरं राहू दे, नको तर नको. असं म्हणून राहुल दुसरी भाज्यांची प्लेट घेऊन निघाला, पण पुन्हा माघारी वळला आणि एक भजी तिच्या तोंडात घालून म्हणाला, बरं का गुलाबो? आणि हे ऐकून ती तर चाटच पडली आणि मोठे डोळे केले तिने आश्चर्याने आणि त्याच्या तोंडाकडे बघत होती. अगं तुला म्हणतोय मी. मला? आणि ती हसली. आता हे काय नवीन, आजपासून तुला मी गुलाबोच म्हणणार लाडानं. तशी ती खूप हसली आणि तो म्हणाला, बाकी भजी एकदम मस्त. हां अहो आईंनी शिकवली. ए पण तेलाऐवजी पाण्यात तळायला नाही शिकवलं तिनं तुला? किती तेल उडवतेस राहुल, असं कुठं असतं का, जा गुपचूप. असं म्हणून ती खूप हसली आणि तो हसतच शिट्टी वाजवत गेला. आणि अर्जुन म्हणाला, हा किचनमध्ये जाऊन नक्कीच गुलकंद खाऊन तोंड गोड करून येत असणार म्हणून इतका खुश आहे. आणि राहुल आला. अभि म्हणाला, ए मला दे ना. आणि चैतन्य म्हणाला, ए मला दे यार, त्याला नको, त्याला असलं चालत नाही. आणि अभि म्हणाला, का न चालायला काय झालं? असलं नाही चालत तर काय, मग मी शिकार करून खातो की काय? तसे सगळे त्याच्या या अनपेक्षित सहज सुंदर विनोदावर हसायला लागले. अभि जास्त वात्रट बोलण्यात या सगळ्यांनी इतका पटाईत नव्हता. त्याला जास्त मांसाहारी नॉनव्हेज जोक करता येत नव्हते, म्हणून त्याला कोणी चिडवलं तरी त्याच्या बुद्धीला समजेल तेवढं समजून घेत होता आणि हसून सोडून द्यायचा आणि झेपेट इतकाच सभ्य विनोद करायचा. या सगळ्या वात्रट चांडाळ चौकडीत तो एकटाच जेंटलमन होता, पण यांच्यात फारसा कोणाच्या तोंडाला लागत नव्हता, म्हणून त्याची टांग खेचायला जास्त मिळत नव्हती यांना, कारण तो तावडीत सापडला की सगळे त्याला राडा करून टाकायचे त्याचा. पण तो मात्र तोंडात असेल ती एक अर्धी शिवी देऊन गप्प राहायचा आणि प्रतिस्पर्धीस वार करत नव्हता. मग एकटं एकटं लढण्यात पॉईंट नसतो ना, म्हणून समोरचाही गप्प बसायचा. आता भजी खाल्ली, मग आणखीन काही मुलं आली आणि टेरेसवर एकच गोंधळ केला सगळ्यांनी. राहुल पिस्ता रंग, सचिन पिवळा, अभि चुलीत लढून आल्यासारखा राखाडी रंगाचा दिसत होता. आधीच त्याचा रंग थोडा सावळा होता आणि चैतन्य हसून म्हणाला, ए अभि कसा दिसतोय बघ ना यार, ले काय इतकं काळं कोण असतं का? तुझा जन्म काय अमावस्या दिवशी झाला होता की काय रे? नाहीतर लाईट गेली असेल. आणि अभि म्हणाला, आणि तुझा काय पौर्णिमेला झाला होता की काय? जसा काय चंद्रासारखा चमकत आहे तू, होय ना माकड कुठला? मला माझ्या रंगावरून चिडवायला लाज नाही वाटत का? नाही वाटत मला लाज, चैतन्य म्हणाला. मग अभि म्हणाला, बरोबर आहे, तुला अब्रू नाही, हे तू जाहीर कबूर केलं आहे ना. मग काय झालं तर मग, त्यामुळे माझ्या अब्रूची कितीही बेअब्रू झाली तरी आय डोंट केअर, असं चैतन्य म्हणाला. मग राहुल म्हणाला, ए पण अर्जुन या चैतन्याचं काय करायचं, त्याला पांढरा रंग कसा लावायचा? अर्जुन म्हणाला, यार आधी माहीत असतं तर चुना आणला असता, पण बघू त्याचं आता हो बाजूला. असं म्हणून त्याला थोडा वेळ विदाऊट कलर ठेवला, त्याला कोणीच रंग लावेना, आणि तो हिरमुसला. आणि अर्जुनराव मात्र सगळे रंग टॉप टू बॉटम फासून रंगी बेरंगी झाले होते. सगळेच तसे नाखुश होते, कारण काय ते रंग होते का बायकांचे आवडते? बायकोच्या रंगात रंगू वाटे ना या रॉयल भूतांना. आणि मग त्यांची तोंड पाहून अर्जुन म्हणाला, चला आता प्रेमाच्या रंगानं झालं लावून आता मैत्रीचा रंग लावूया. तसे सगळे खुश झाले
मग काय, हातात मिळेल तो रंग घेऊन एकमेकांना लावू लागले नेहमीप्रमाणे, आणि सगळ्यांवर मैत्रीचा घट्ट रंग चढला. आणि आता काय, एकेकाचा बदला घ्यायचं चाललं होतं. सगळ्यांची तोंडं अगदी ओळखूही येत नव्हती. मुद्दाम जिथं कमी रंग दिसेल तिथं गॅप भरून काढत होते तिथं रंग लावून. आयुष्यात फक्त प्रेम असून उपयोग नाही, तर जीवाला जीव देणारे जीवलग मित्रसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत, हेच आता अर्जुनने दाखवून दिलं होतं आणि ते सगळ्यांना पटलं होतं. अर्जुन रावणासारखा उत्तम गुरु दुसरा होणे नाही, त्याची शिकवणी म्हणजे अचूक सल्ला आणि जीवनाचं गूढ मर्मज्ञान सांगणारी. समजणेवाले समज जाते हे, पर जो ना समजे वो अनाडी होते हे. पण या रॉयल गँग मेंबर्सना त्यानं सांगितलेलं सगळं समजायचं आणि पटायचं सुद्धा. आणि आता नाही पटलं तरी कालांतराने पटायचं. त्यामुळेच त्यांची ही टीम 5 बोटांच्या वज्रमुठीसारखी भक्कम होती. एकही जण फुटत नव्हता, कारण या टीमचं नेतृत्व खुद्द अर्जुनच्या हातात होतं. त्याचेच रूल आणि रेग्युलेशन चालायचे इथे. तो कसलेला वस्ताद होता आणि हे सगळे पैलवान त्याच्याच तालमीत तयार होत होते. आता रंग खेळून अर्जुन दमला आणि पाणी प्यायला खाली गेला. आता राहुलचं किचन त्यांच्या ओळखीचं म्हणून तो सरळ आत गेला आणि पाणी पिऊ लागला. तशी मागून कोमल आली आणि तिला राहुल आणि अर्जुन यातला फरक कळलाच नाही आणि लाडात म्हणाली, अहो राहुल काय हवं आहे का मला सांगा ना, मी देते. आणि हे काय, बापरे किती रंग लावला आहे तुम्ही. तसा अर्जुन सावध झाला. आता हिने राहुल समजून मिठी नाही मारली म्हणजे मिळवली. मेवणीबाई अजून नवऱ्याला पण नीट ओळखत नाही की काय, आणि ती तक्रारीच्या सुरात म्हणाली, तुम्ही तर अख्खे रंगाने माकलात आणि तुम्ही अजूनही मला रंगही नाही लावला, आणि तुम्हाला पहिला रंग लावायचा होता ना मला. आणि अर्जुन म्हणाला, गाढव आहे एक नंबरचा, आधी बायकोला रंग लावायचा सोडून माकडा आमच्याबरोबर उड्या मारायला आला आहे. मग ती म्हणाली, पण हरकत नाही, तुम्ही नाही लावला तरी मी तुम्हाला लावते ना रंग, असं म्हणून ती त्याच्याजवळ गेली. आणि अर्जुन घाबरला, अरे देवा, आता ही मेवणी खरंच मेवण्याच्या जवळ यायला लागली की काय. आणि ती त्याला हात लावणार इतक्यात अर्जुन म्हणाला, कोमल मॅडम तुमचा नवरा नाही मी, अय्या जिजू तुम्ही. हो अय्या जिजूच आहे मी तुझा, असं अर्जुन तिच्या टोनमध्ये बोलला आणि ती हसली. अगं नवरा ओळखत नाही का गं तुला अजून, स्वभाव सारखा असला तरी इतके सेम टू सेम नाही दिसत आम्ही. आणि ती लाडात म्हणाली, कसं ओळखू जिजू, किती रंग लावला आहे तुम्ही आणि इतकं सफाईदारपणे किचनमध्ये येऊन पाणी पित आहे तुम्ही, म्हणून फसले मी. अगं आत्ताच नाही काय आम्ही येत इथं, सारखं येतो. मग आमची खातिरदारी करायला कोणाला वेळ आहे तेव्हा, आमचं आम्हीच हातानं घेतो सगळं. पण कोमल मला सांग, अजून तुम्ही दोघं रंग नाही खेळला. नाही ना, यांना कुठं असलं काय येतं माहीत नाही म्हणतात, तुम्ही तर लावला असेल ना ताईला रंग. आणि अर्जुन म्हणाला, तुला तुझ्या ताईनं सांगितलं नाही का अजून, मी तर तिला लावला पहिला रंग आणि तिनेही मला लावला. आणि तू का गप्प बसलीस, तुझा हक्क आहे तो. थांब त्याला मी खाली पाठवतो, असं म्हणून अर्जुन वर गेला. तर हे सगळे रानडुकरासारखे एकमेकांच्या नावाने रंग लावून ओरडत होते. सगळ्यांनी आता चैतन्यला घेरला होता आणि एकाच वेळी त्याच्या बोकांडी बसून चैतन्याच्या नावानं चांग भलं असं बोंबलत होते. मग राहुलच्या नावानं चांग भलं आणि आता सचिनला सगळ्यांनी घेरला आणि सचिनच्या नावानं चांग भलं. मग अभिजित त्याच्याही नावानं चांग भलं झालं आणि आता मोर्चा वळवला अर्जुनकडे. आणि त्याला तर दोन्ही हात पकडले सचिन आणि राहुलने, दोन्ही पाय पकडले अभि आणि चैतन्यने, आणि त्याची उचलबांगडी केली आणि रंगाच्या पिंपट टाकण्याआधी येळकोट येळकोट जय मल्हार अर्जुनच्या नावानं चांग भलं असं मोठ्याने बोंबलून त्याला अख्खा गणपती बुडवावा तसा बुडवला. कारण त्याचा मान सगळ्यात जास्त होता ना, मग सगळ्यात जास्त हटके स्टाईल त्यालाच वापरली. मग अर्जुनने राहुलला खाली जायला सांगितलं. का रे अर्जुन काय झालं, अरे आधी बायकोला तरी लाव रंग. तो म्हणाला, याआधी कुठे होती बायको, नालायका मग तुला काय पाळण्यात बायको करायची होती का, म्हणजे सवय झाली असती, आता आहे ना ती तर पळ. पण तू लावलास तुझ्या बायकोला रंग. मी तर झोपेतच लावला आणि लावूनही घेतला, बाड्यात तुझा नेहमीच पहिला नंबर कसा असतो रे, राहुल म्हणाला. आता तुझ्यासारखे बिंडोक मित्र असल्यावर माझ्यासारखा हुशार जिंकणार ना नेहमी, मी नेहमीच संधीचं सोनं करतो कळलं, आता जा. दुसरा नंबर असला तरी बायकोसाठी पहिलाच आहेस. आणि राहुल गेला तर ती बेडरूममध्ये बसली होती ह्या सगळ्यांचा धिंगाणा ऐकत, आणि राहुलने तिला रंग लावला तशी ती हसली आणि तिनेही त्याला रंग लावला. पण ती काहीतरी बोलणार इतक्यात तो पळाला, कारण त्याला
काहीच जमाडी जम्मत आणि गंमत मिस करायची नव्हती आणि ती नुसती हसली. तिलाही आवडायचं रंग खेळायला, पण काय करणार, कोणच नव्हतं. आणि असं पुरुषांमध्ये जाऊन खेळली असती तर नवऱ्याला राग यायचा. आता सगळे खूप धमाल आणि मस्ती करत होते आणि 6 वाजले. तसे सगळे हळूहळू निघाले. आता तो रंग पाहून कोमलने डोक्यावर हात मारला. आता हे सगळं मी घासायचं, अरे देवा. मग चैतन्य म्हणाला, अर्जुन चल निघतो. ए, तुझी शुगर बॉक्सची तयारी झाली ना? अर्जुनने विचारलं आणि चैतन्य म्हणाला, हो यार झाली, सडनली ठरलं सगळं, पण झाली. लग्न कुठं आहे? सचिनने विचारलं. मामाच्या गावाला. आम्ही पण तुझ्या मामाच्या गावाला येणार आता. तू मामाची पोरगी बघ, आम्ही मामाचं गाव बघतो. आणि त्याला सगळे हसले. मग चैतन्य म्हणाला, अर्जुन कोल्हापूर ते मुंबई किती टोल असतात रे? तू नेहमी जातो ना म्हणून तुला नक्की माहीत असेल. का रे? अरे एक जणाने विचारलं आहे. आणि अर्जुन म्हणाला, 5 ते 6 आहेत. सारखे सारखे टोलं खात खातच जावं लागतं बघ. आला टोला की घ्यायचा पृष्ठभागावर आणि जायचं पुढं. मग अभि हसून म्हणाला, तू कुठं घेतोस रे टोल अर्जुन, पृष्ठभागावर की गंडस्थळावर? आणि अर्जुन म्हणाला, आधी तुला कुठं घ्यायला पसंत आहे ते सांग, कारण तुझी मिठू मिठू तुला सुद्धा टोलेच लावणार आहे आणि तुझा सगळा लग्नाचा कंटाळा पळून जाईल हा. आणि सचिन म्हणाला, ए पण आभी तर टोले देणार, घेईल कसा? आता काय माहीत, बघूया, घोडं मैदान लांब नाही, ज्याचं पोट येईल त्याने खाल्ले टोले असं समजायचं. तसे सगळे हसायला लागले आणि अभी सचिनला मारायला लागला, बेणे असं बोलतात का? आता त्यात काय, अर्जुन नाही का प्रेग्नेंट होणार आहे अर्जुन? आणि अर्जुन म्हणाला, हो मी प्रेग्नेंट आहे. तो असं बोलला आणि सगळं वातावरण चेंज झालं. मग तुझं काय रे सचिन? आणि सचिन म्हणाला, वर्क इन प्रोग्रेस. आणि अर्जुन म्हणाला, मग तुझं वाहन हळूहळू जाऊ दे, नाहीतर खड्ड्यात जाशील. तसा राहुल म्हणाला, शेवटी कितीही हळू चालवा, नाहीतर फास्ट, खड्ड्यात जाणारच ना आणि तिथंच पडणार. तसे सगळे इतक्या मोठ्या मोठ्याने टाळ्या देऊन देऊन हसत होते की बाप रे, कोमलने तर कानावर हात ठेवला. काय म्हणायचं काय या हसण्याला, हास्य विकट हास्य की आणखी काही, नुसता धुमाकूळ घातला होता यांनी. आणि इतक्यात सचिननं मोबाईलवर एक जाहिरात पाहिली. ए ही जाहिरात बघा ना. कोणती रे? यार एका बिर्याणीवर दुसरी बिर्याणी फ्री. आणि अभि म्हणाला, बघू बघू ॲड्रेस काय आहे. अरे हे तर जवळच आहे यार, जायला पाहिजे. कधी जायचं? आणि चेंगूट चेतने म्हणाला, कधी पण चला, तुम्ही ओरिजिनल खा, मी त्यावर फ्री आहे तीच खाणार, आत्ताच सांगतो. तसे सगळे पुन्हा त्याला बदडू लागले. नालायक कुठला, पैसा काही उरावर बांधून येणार आहे की काय, हलकट मड्यावरचं टाळूचं लोणी पण खाईल भडवा. किती रे कंजूस आहेस भाड्या, अर्जुन म्हणाला. आता बायकोवर बायको फ्री असती तर यानं फ्रीमधलीच केली असती, म्हणजे मग तिचा खर्च काहीच नसताना झाला आणि हनीमूनसुद्धा फुकटात. आणि अर्जुन, तिला पोरं झाली असती तर त्यांचं काय रे? आता चैतन्याची चांगलीच रॉयल फजिती झाली होती. सगळी भूतं ही करून हसत होती. चैतन्य, तूच लहानपणापासून असा आहेस की अक्क खानदान रे. अरे करायचा तिथं खर्च करावाच लागतो बाबा, उद्या बायकोचा खर्च तरी करशील की नाही? राहुल म्हणाला, करणार ना, तिथं नाही कुठं म्हणतोय तो, आपल्यासाठी फक्त हाताकडता घेत असतो. अर्जुन म्हणाला, बरं चला मला जरा काम आहे. ए बस ना थोडा वेळ अर्जुन, तू गेला की मूड नाही येत यार. नको यार जाऊ दे, गाडीचं काम आहे. आता काय? सचिननं विचारलं. अरे मी गाडीवर नाव टाकणार आहे. ए कोणाचं? बायकोचं. हां खरं की काय? हो. आणि काय लिहिणार? माझा रसगुल्ला, असंच ना? अभि म्हणाला. मग अर्जुन म्हणाला, आयडिया छान आहे पण थोडं वेगळं आहे, माझी मयुराणी असं लिहिणार आहे. पण का? अरे त्या दिवशी फसली खुळी दुसऱ्या सेम टू सेम गाडीजवळ जाऊन उभं राहिली आणि मी माझ्या गाडीत तिची वाट बघत होतो. खूप वेळ गेला, मग गाडीचा नंबर लक्षात नव्हता का वहिनीच्या? अरे गाडीचा नंबर लक्षात का ठेवेल ती, साधी बोळी आहे माझी बायको, म्हणून आता नावच टाकतो बघ, मग तर फसणार नाही ना ती. बाईल वेडा रे अर्जुन, असं म्हणून सगळ्यांनी अर्जुन महाराजांना कोपरापासून हात जडले आणि त्यानं खूप हसून तता असतो असा आशीर्वाद दिला. मग चैतन्य म्हणाला, यार राहुल पण तू रंगपंचमीचा भेद काही खास नव्हता केला. का रे बाबा, आता तुझ्या टिंबटिंबला काय कमी पडलं? अर्जुनने विचारलं. अरे एक तर फक्त भजी खाऊ घातली हलकटनं. मग तुला काय पाहिजे होतं? राहुलनं विचारलं. यार तांबडा पांढरा असता तर मजा आली असती ना. मला तर वाटलं तसंच काहीच असेल पण. आणि राहुल म्हणाला, तुला काय आता रेडा कापून घालू का आता? एक तर ऐनवेळ असे सगळं ठरलं, तयारी कोण करणार, तुमचा बाप? आणि अर्जुन म्हणाला, हो ना, एकतर कुठे रंगपंचमी खेळायची हाच प्रश्न होता, तोच कसा बसा सुटला.
आणि आता त्याची गुलाब बसणार घासत रंग, आपल्याला शिव्या घालत. चैतन्य म्हणाला, ए शिव्या काय घालेल त्यात, नवऱ्याच्या मित्रांसाठी एवढं केलंच पाहिजे, हो की नाही? हो का? बरं मग चैतन्य, पुढच्या वर्षी तुझं घर, कारण तुझंही लग्न होईल ना. माझी आणि राहुलची बारी संपली. आणि चैतन्य म्हणाला, डन. आणि सचिन म्हणाला, यार हा डन म्हणाला, मला व्हिडिओ काढू द्या, उद्या हे बेनं पलटी मारेल. आणि राहुल म्हणाला, मग तू करणार ना बेत? आणि चैतन्य हसून म्हणाला, हो हो, पण त्यासाठी एखादं गाढव मिळालं पाहिजे यार, कारण तुमच्यासारख्या गाढवांना गाढवच कापून खायला घालावं लागेल. तसे सगळे त्याच्यावर चिडले. आणि राहुल म्हणाला, तुझ्या आईच्या गावात, आता तू गेला बाराच्या भावात, आम्ही गाढव काय? थांब आता तुला लाथाच घालतो. तसा चैतन्य पळाला. आणि राहुल म्हणाला, पळतोय कुठं, आता तुला सोडणार नाही. आणि अर्जुन म्हणाला, राहुल अजिबात त्या बेण्याला सोडू नकोस, नाहीतर मी तुला सोडणार नाही. चैतन्यने मार खाल्ला. आणि अर्जुन म्हणाला, ए फ्री मारसुद्धा द्या त्याला, आवडतं त्याला फ्री सगळं, मग काय बोनस फ्री असं म्हणून आणखीन टोले पडले त्याच्यावर. आणि एकदाचा या रॉयल रंगपंचमीचा इतश्री झाला. आणि आता अर्जुन रावाने चक्क गाडीवर मागच्या काचेवर माझी मयुराणी असं लिहिलं आणि घरी आले. आणि ती हसून म्हणाली, अहो काय हे, किती रंग खेळला आहात, ते टेरेस घासलेलं परवडलं असतं मला, पण आता तुमचं काय करू मी? काय करू म्हणजे? टाक वॉशिंग मशीनमध्ये, नाहीतर भिजत घाल वॉशिंग पावडर टाकून रात्रभर. आणि ती हसली, आगाऊ कुठले, चला आता बघते काय करायचं ते, असं म्हणून तिने पदर खोचला. आणि तिने खोचलेला पदर पाहून अर्जुन म्हणाला, ए मयू, अगं बडवणार नाहीस ना तू आता मला, धोबी कपडे बडवतात तसे. आणि ती हसून म्हणाली, तुम्ही आता येता की जाऊ मी? अशी कशी जाशील? आणि नवऱ्याचा रंग कोण काढायचं? मी सांगितलं होतं का इतका रंग लावायला? आणि तो म्हणाला, अगं आजची थीम होती, आधी प्रायमरसारखं बायकोचा आवडता रंग लावला, मग इतर रंग, त्यामुळे यंदाची रंगपंचमी खूप हटके स्टाईलमध्ये झाली बघ. आणि ती म्हणाली, तुम्ही असल्यावर काय, सगळं हटके हटकेच की. आता घाल बरं मला आंघोळ. अहो मला तर वाटतंय आधी दूध दह्याने चोळावं तुम्हाला, त्याशिवाय रंग निघणार नाही. मग त्याने कपडे काढून टाकले. ती त्याला साबण लाव प्रेमाने घासत होती आणि त्याची आपली तोंडाची टकळी चालूच होती. असं झालं आणि तसं झालं, हा असा म्हणाला आणि त्याला असा मारला. आणि एकटे एकटेच हसत होते अर्जुनराव, पण ती मात्र आता त्याच्या उघड्या रंगलेल्या शरीरावरून हात फिरवता फिरवता मनातल्या मनात हसत होती, लाजत होती, गालात स्मित हास्य करत होती आणि डोळे लाजेने जड झाले होते. त्याला स्पर्श करून ती त्याने स्पर्श न करतासुद्धा मोहरून गेली होती. ती त्याच्या विशाल भारदस्त पाठीवर हात फिरवत फिरवत छातीकडे आली आणि त्याने तिचा लज्जा मिश्रित चेहरा पाहिला आणि तिच्या मनात काय चालू आहे हे एका सेकंदात ओळखलं. मयू, अगं मी एकटाच बडबड करतोय, तू काहीच का बोलत नाहीस? तरी ती गप्प, ती काहीच बोलत नव्हती, त्याच्याकडे पाहतही नव्हती. आणि अर्जुनने तिचा हात पकडला. आता हा रोमॅन्टिक सीन तर रोजचा होता आणि दिवसातून 10-12 वेळा घडत होता, पण आत्ताची ही मोमेंट काही वेगळीच होती, खूप स्पेशल आणि खूप रोमॅन्टिक, कारण आता ती मनापासून लाजत होती. आणि तो म्हणाला, काय झालं ग, लाजतेच काय अशी, सांग ना. आणि कसे वसे शब्द जुळवून ती म्हणाली, अहो आज की नाही तू मला सोडूच वाटत नाही, असं घट्ट पदराला बांधून ठेवावं असं वाटतंय मला. आणि तो म्हणाला, कशी बांधशील पदराला, आपली गाठ कुठं बांधली होती? आणि ती म्हणाली, पण स्वर्गात बांधली होती ना आपली गाठ, आणि मला आता पुन्हा एकदा तुमच्याशी गाठ बांधायची आहे. हो का, बरं, तो हसून म्हणाला, तुला का घाई झाली ग आता, मी तर जवळच आहे की रोज तुझ्या. मग ती म्हणाली, हो ते आहेच, पण काहीतरी अपूर्ण अपूर्ण वाटतो हो. खुळी आहेस तू, आता पूर्ण झालीस तू आई झाल्यावर, तसं नाही म्हणायचं मला. मग कसं, जाऊ दे सांगते परत, सोड आहात. आता तर सांगच, तुला माहीत आहे ना मला असं अर्धवट विशेष ठेवला तर आवडत नाहीतर माझ्यासमोर विशेष काढायचा नाही. आणि ती म्हणाली, आता कसं सांगू तुम्हाला, तुम्हाला मला माझ्यासोबत बांधून ठेवायचं आहे घट्ट घट्ट. आज काय झालं आहे ग तुला, पुन्हा एकदा सेक्सी इंग्लिश पिक्चर बघितला का काय तू? तो हसून म्हणाला. आणि तिने त्याला रट्टा मारला. निर्लज्ज कुठले, अगं मग किती लाजतेस, डोळे बघ तुझे, लाजेने ओतप्रोत भरलेले आहेत. आणि ओढ बघ, त्यातून तर हसून हसून गोड मठ टपकत आहे नुसता. आणि त्यानं तिच्या कमरेला नुसतं हळूच एक बोट टेकवलं आणि बाप रे, तिच्या अंगभर एक गोड शिरशिरी उठली. आता तिला लाजून पळायची पण सोय नव्हती, कारण शरीर अवजड झालं होतं तिचं. मग तोच तिला हसून म्हणाला, मयुराणी पटकन आंघोळ घाल, कशी बशी,
नाही सगळा रंग निघाला तरी चालेल का? असं तिनं विचारलं. अगं आता मला घाई झाली आहे. कसली? तुला माझ्या प्रेमानं प्रणयाची आंघोळ घालण्याची. आणि ती इश्य म्हणून लाजली. आणि तो म्हणत म्हणाला, बहुतेक आज रसगुल्ला खायला मिळणार अर्जुनराव, तोही रोजच्यापेक्षा वेगळा हटके, खूप खूप टेस्टी, कारण बायको स्वतःच लाडात येऊन लाजत आहे ना. आणि ती लाडात आली म्हणजे बोनसच बोनस, दाम दुप्पट मजा. हटके अर्जुनरावांचा आजचा सर्व दिवस आणि रात्रसुद्धा हटके झाली होती. आणि आता रसगुल्ला खाताना बाळानं पण लात नाही मारली. आता अर्जुनराव बायकोला हाताची उशी देऊन गाढ झोपले होते आणि तिच्या पोटावर प्रेमाने हात ठेवला होता त्यांनी. आजच्या या रंगपंचमीने पुन्हा एकदा ते दोघे एकमेकांच्या प्रेमरंगात रंगले होते.